शहा विद्यालयात शिक्षक दिन संपन्न, विद्यार्थी झाले शिक्षक। विद्याप्रसारक मंडळ संचलित शाह चंदूलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून कुमार यश गगे या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस वेखंडे सर, उपमुख्याध्यापक सावंत सर, पर्यवेक्षक सौ अरुणा जाधव, ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा हरड, ज्येष्ठ शिक्षक एस के उबाले, पीटी सासे शंकर धोदडे, ज्युनियर विभागाचे भरत वरकुटे, ग्रंथपाल अजित घनगाव सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना देसले मॅडम, डीजे फरडे सर, एस आर वेखंडे, विनोद फरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। इयत्ता 7वी 10वी तसेच 12वी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सच्या 100 विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावली व शिक्षक दिन यशस्वीपणे पार पडला। शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करीत असताना विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीचे पालन केले। वर्गात एक शिक्षक म्हणून काम करीत असताना विद्यार्थ्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। ग्रंथपाल अजित सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले। सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना देसले मॅडम यांनी या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेत होणारे परिवर्तन आणि विद्यार्थी शिक्षक यांची भूमिका स्पष्ट केली। विद्यालयाचे पर्यवेक्षक आरजे सावंत सरांनी आपल्या आयुष्यातील रोड मॉडेल म्हणून शिक्षकांचे स्थान विशद केले, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस वेखंडे सरांनी शिक्षक दिनाची पार्श्वभूमी तसेच विद्यार्थी शिक्षक सहसंबंध आपल्या मनोगतातून मार्मिकपणे मांडले। सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षिका सौ अर्चना जाधव मॅडम यांनी खाऊ तसेच यथोचित बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले। ग्रंथपाल अजित गणगाव सर यांनी सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन शिक्षकांना सन्मानित केले। विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक महेश होळीकर सर, एस आर वेखंडे सर, डी जे फरडे सर यांनी आठवडाभर मेहनत घेऊन शिक्षक दिनाचे उत्कृष्ट नियोजन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वानंदी पाटील व अमिषा धानके या विद्यार्थिनीने अस्खलितपणे केले, तसेच आभार प्रदर्शन बांगर सरांनी केले। विनोद फरडे सरांनी कार्यक्रमाचे छायांकन केले, तर वरकुटे सरांनी साऊंड सिस्टीमचे व्यवस्थापन पाहिले। सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला।